ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महापूर येणार गृहित धरून आराखडा तयार करा, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ। चालू पावसाळ्यात महापूर येईल अथवा न येईल याचा अंदाज घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा गेल्या वर्षी आलेल्या महापुरापेक्षा ज्यादा पाणी येणार असं गृहित धरून आराखडा तयार करा। ज्या मंडल क्षेत्रात पुराचं पाणी येत नाही अशा ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित करण्याची व्यवस्था झाली पाहिजे। या कामात मंडलाधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांच्यात समन्वय असणं महत्त्वाचं आहे अशा सूचना तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी आढावा बैठकीत दिल्या। शिरोळ येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांची संभाव्य महापूर पार्श्वभूमी आराखडा तयार करण्यासाठी बैठक घेण्यात आली। यावेळी अपर्णा मोरे बोलत होत्या। बैठकीला गटविकास अधिकारी शंकर कवितके, नायब तहसीलदार पी जी पाटील, संजय काटकर उपस्थित होते। सध्या कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे, याचं भान ठेवून सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वतःची काळजी घेत काम करणं अनिवार्य आहे। सन 2019 महापुरात उत्कृष्ट नियोजन करून काम केलं आहे, याबाबतचे सर्व अहवाल अद्यावत आहेत, याचा चालू पावसाळ्यात निश्चित उपयोग होईल। एक लोकसेवक म्हणून जशी जबाबदारी पार पाडली तशीच यावेळी पार पाडायची आहे असं बोलून तहसीलदार अपर्णा मोरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आत्मविश्वास वाढवून गेल्या वर्षीच्या चुका होऊ नयेत याची काळजी घेण्याचं आवाहन केलं। संपूर्ण माहिती व आराखडा दिनांक 1 जून पर्यंत तहसील कार्यालयात सादर करावा असा आदेशही मोरे यांनी दिला। महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे।